शेतकरी जिद्द चिकाटी मेहनतीने नैसर्गिक अस्मानी सुलतानी संकटातून मार्ग काढत आपला प्रपंच चालवत आहे. याचा प्रत्यय तिल्हारा तालुक्यातील वरुड बिहाडे येथील शेतकऱ्याने दाखवून दिला आहे. लॉकडाऊन काळात रसवंतीसाठी लागवड केलेला ऊस सध्या कामी येणार नाही हे पाहून त्या ऊसाचा गुड काढून घरोघरी जाऊन विक्री शेतकऱ्याने सुरू केली आहे. वरुड बिहाडे येथील शेतकरी प्रमोद बिहाडे हे आपल्या शेतात सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात मिश्रपीक पद्धतीने हळद, सोयाबीन, हरभरा इत्यादी पिके आळीपाळीने घेत आहे. त्यांनी एक एकर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने रसवंतीसाठी ऊस लागवड केला होता. ऊस काढणी दरम्यान लॉकडाऊन सुरू झाल्याने ऊस पीक व्यर्थ जाणार हे पाहून शेतकऱ्याने समय सूचकता ठेवून या ऊसापासून गुळ तयार करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने लागवड केलेले पीक असल्याने गुळाला चांगली मागणी आहे. गुळ तयार करताना स्वच्छता, खबरदारी व यामध्ये कुठलेही केमिकल न वापरता गायीचे दूध, झाडाची साल, तुरटी, जायफळ, विलायची वापरून गुळ तयार केला असल्यानं स्वादिष्ट गुळाला मागणी वाढली आहे. गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.